14 जण आहेत, एक जण कमी आहे, असं कसं? आनंदी वर्तक सर मीच, सॉरी आम्हाला जरा उशीर झाला. अच्छा तुम्हीच आनंदी वर्तक का? म्हणजे तुमचं सुद्धा सिलेक्शन झालंय? हो सर. वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि तुम्ही? मी यांच्यावर फ्री. अच्छा अच्छा, म्हणजे यांना भक्कम पाठिंबा. ओ नो, ही कशी सिलेक्ट झालीय? इथवर आली असते ठीक आहे, पण इथून पुढे मी आहे तुझ्या रस्त्यात. तू कशी पुढे जातेस ना तेच बघते. बसा बसा. थँक्यू सर. हॅलो गाईज, अरे प्लीज बी सीटेड. बसा 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 ना तुम्ही. नाही नाही ठीक आहे. थँक्यू थँक्यू. एनिवेज, तर तुम्ही सगळेच खूप इंटेलिजंट आहात, खूप क्रिएटिव्ह आहात, म्हणूनच तुम्हा सगळ्यांचं सिलेक्शन झालंय. गाईज मला खात्री आहे तुमच्याकडनं खूप चांगल्या चांगल्या डिझाईन्स येतील आणि या कॉम्पिटिशनला तुम्ही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवाल अशी मला फक्त आशा नाही आहे, माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे. दिस इज मिस रेश्मा शेनॉय, अ व्हेरी रिनोन्ड डिझायनर. या कॉम्पिटिशनच्या सगळ्या नियम आणि अटी ह्या तुम्हाला समजावतील. रेश्मा. थँक्यू सर. Welcome everyone. The rules are very simple. Rule number 1. या स्पर्धेसाठी जी साडी तुम्ही विणणार आहात ते तुमचं तुम्हालाच करावं लागेल. तुमच्या वतीने कोणीही ते करणार नाही. You understand that? Good. Rule number 2. Raw material पासून ते सुरुवात केल्यानंतर विणलेल्या साडीचा फोटो आमच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायचा, जेणेकरून आम्हाला कळेल की ते तुम्हीच केलंय. आमच्या ऑफिसचा स्टाफ कधीही तुमच्या वर्कशॉपमध्ये येऊन चेक करू शकतो. येस मॅम. सेकंडली, रॉ मटेरियल्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. सो तुमची जी काही लिस्ट आहे ती तुम्ही आम्हाला सांगा, त्याप्रमाणे तुम्हाला मटेरियल्स दिले जातील. बट रिमेंबर, एकदा घेतलेलं मटेरियल बदलून मिळणार नाही. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, याचं टाइम लिमिट 30 दिवस आहे. सो 30 दिवसात साडी तयार झालीच पाहिजे. आणि 30 दिवसात साडी तयार झाली नाही तर तुम्ही आपसुकच या स्पर्धेतून बाद व्हाल. आय होप तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन्स कळले. येस मॅम. लेट्स गेट टू वर्क नाऊ. ऑल द बेस्ट एव्हरीवन. बेणारे हो, यांना रूल्सची फाईल द्या. Thank you.